अध्याय 71 शंकराच्या शोधास्तो हिमाद्रीचे काशीपुरी मध्ये आगमन। अगस्तीने प्रश्न केल्यावरून कार्तिक स्वामींनी शैलेश्वराची कथा सांगताच शैलगिरी असे हिमालयाला म्हणतात। शिवाची स्त्री हेमवती ही यांचीच कन्या होय, त्याने या लिंगाची स्थापना केली। हा हिमगिरी कश्यप व षड्नेत्रा यांचा पुत्र होय, याच्यावर शंकराची मर्जी बसली व त्यानेच त्याला सर्व पर्वतांचा राजा केले। सुवर्णाचळ्याच्या धरा नामक स्त्रीच्या उदरी जी कन्या झाली तिचे नाव मेनका, ती मेनका या हिमालय पर्वताला दिली। हिमालयाचा जन्म कसा झाला तो आपण पाहिला कश्यप आणि षड्नेत्रा यांच्या पोटी, आणि त्यांनी आता सुवर्णाचलाच्या घरी जी मेनका नावाची मुलगी जन्माला आली होती तिचं लग्न हिमालयाशी लावून दिलं। ती ब्रह्मदेवाने त्या हिमाद्रीला दिली। हा हिमाद्री दक्ष प्रजापतीचा अवतार होय। मागे दक्षाने यज्ञ केला होता, त्यात दाक्षायणीने अग्नी प्रवेश केला होता, तेव्हा तिने दक्षाला शाप दिला होता। त्या शापाची दक्ष हिमनक झाला व उमेने त्याच्या पोटी सीता व हेमवती अशा दोन रूपांनी अवतार घेतला। ब्रह्मदेवाने गंगा देवलोकाला नेली व हेमवती एकटीच राहिली। हेमवती म्हणजे कोण? पार्वती। तर सीता म्हणजे गंगा ती ब्रह्मदेव घेऊन गेले ते हिमालयाची मुलगी, आणि आता ही पार्वती जी आहे ती राहिली, ती शंकराने वरिली। त्यावेळेस आंबेचे संदोले पाहून ब्रह्मदेवाचे म्हणजे लग्न लागत होतं शंकर पार्वतीचं, तर आंबेचं ते सौंदर्य पाहून ब्रह्मदेवाचं वीर्य त्या ठिकाणी पतन झालं, ते त्याने पायाने रगडून टाकले, तरी ते काश सूर्याच्या दृष्टीला पडले। मग अंबिकेची बहीण गंगा सीता जिस मंदाकिनी असे म्हणतात तेथे सर्व देवांनी ब्रह्मदेवाला प्रायश्चित्त देऊन शुद्ध करून घेतले। हिमाद्रीचे लग्न हिमाद्रीने लग्न मोठ्या समारंभाने केले। लग्न समारंभ पूर्ण झाल्यावर सर्व मंडळी आपापल्या स्थानी निघून गेली। शिव आंबेला घेऊन कैलासास गेले। दाक्षायणीप्रमाणेच हेमवती वागू लागली, हीच शिवाची महदादी माया आहे। मग बहुत काळ कैलासी राहून शिव वाराणसीला गेले। हे भगवान शंकराची काय आहे? माया आहे। एकदा पार्वतीनं असा प्रश्न केला भगवान शिवाला की देवा ह्या नरमुंडाच्या माळा काय तुम्हाला इतक्या प्रिय आहे? काय चांगल्या तरी दिसतात का त्या गळ्यात? काहीतरी घालायचं म्हणजे काहीतरी चांगलं घालावं ना गळ्यामध्ये। हे माणसाच्या मुंडक्याच्या माळा घातल्या आणि कशाला घातल्या? आणि ही जी हिमालयामध्ये एक गुफा आहे तिथं कशाला जाऊन बसता तुम्ही? काय तुमचं काम असतं नेहमी नेहमी तिथं? ते म्हणले तुला सांगता येणार नाही, पण म्हणले बरं ह्या माळा तर काढून टाका। म्हटले नाही। मग एक दिवस तिनं हट्टच घेतला, ती म्हणली या माळा तुमच्या गळ्यात कशाला आहे ते मला सांगा, नाही तर कोणाच्या आहे काय आहे ते सांगा। भगवंत म्हटले त्या माळाही काढत नाही आणि कोणाच्या आहे तेही सांगत नाही। मग आता स्त्री हट्ट आहे, राज हट्ट, स्त्री हट्ट आणि बाल हट्ट, याच्या पुढं राजाचंही चालत नाही, आई वडिलाचंही चालत नाही, नवऱ्याचंही चालत नाही। तिनं हट्टच घेतला की काय बा ते सांगा। मग भगवान शिव तिला म्हणाले चाल। मग गुफेमध्ये घेऊन गेले भगवान शंकर तिला, कारण नारदानं तिला म्हटलं होतं की तुला सोडून भगवंताचं लक्ष नेहमी त्या माळेकडं असतं, एवढं काय त्या माळेमध्ये तू विचारत का नाहीस? मग तिनं त्या प्रश्न केला। मग त्या गुफेमध्ये भगवंत तिला घेऊन गेले, तर त्या गुफेमध्ये भगवंत जिथं बसायचे ध्यान करायला ते तर ठिकाण होतंच, पण अजून एक आसन मांडलेलं होतं समोर, आणि असे छोटे 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 जसे बरेच आसनं मांडलेले होते। तर भगवान म्हणले आता तू कुठं बसते सध्या? ती म्हणली तुमच्या समोर। पण तिनं म्हणले इथं कोण बसतं? मग स्त्री येंदी या मनात मस्तर जागा झाला, इथं कोण बसतं मग? हे जे एवढे आसनं मांडलेले याच्यावर कोण बसतं मग? ते म्हणले तू शोधून पा, त्याच्यासाठीच तुला इथं आणलेलं आहे मी, तुला इथं कशाला आणलं मी? तू शोध करावा,
त्या गोष्टीचा तू काय करावा, शोध करावा. मग तिनं भगवंत म्हणले बस, बसली म्हणले लाव ध्यान. तिनं ध्यान लावलं, तिचं ध्यानच लागत नव्हतं. जर माता पार्वतीचं ध्यान लागत नसेल, अमरनाथच्या गुफेचं उदाहरण सांगितलं मी तुम्हाला, तर आपल्यासारख्याचं ध्यान लागणंच अवघड आहे. तिचं ध्यान लागत नव्हतं, ती झोपली होती, म्हणून भगवान शंकरानं तिला कोळ्याच्या घरी जन्माला घातलं होतं, माहिती का. तिने म्हटलं का घातलं मला तुम्ही या कोळ्याच्या घरी जन्माला, किती माशाचा वास येतो. भगवंत म्हणले आता मासे पकडायला जात जा रोज, कोळ्याची पोरगी झाली की, आणि मासे पकडताना किती चित्त एकाग्र असतं हे तुला लक्षात येईल. मासे पकडणं काही सोपे नाही, दिवस दिवस बसतात लोक जाळे टाकून, अजिबात लक्ष नसतं. ते जड कधी होतं, कधी वर घेतो, पुन्हा खाली करतात, पुन्हा वर करतात, पुन्हा खाली करतात, एकाग्र चित्त लागतं त्याला. मग भगवंत म्हणले की जा एक जन्म घेऊन ये. मग तिनं ती साधना केली, साध्य झालं तिला एकाग्र चित्त करणं, परत आली. मग भगवंत म्हणले आता बस, आता पहा. त्यावेळेस तिनं पाहिलं की हे ज्या नरमुंडाच्या माळा घातलेल्या आहे ना, एवढे जन्म मी घेतलेले, एवढे जन्म मी घेतलेले आणि मी तपश्चर्या केलेली आहे भगवंतासाठी, भगवंत मला मिळावे याच्यासाठी. कोटी जन्म लगी लगन हमारी, वरवत शंभू नाही तो रव कुमारी. मग आपण काय करतो हरितालिकेच्या दिवशी, जन्मोजन्मी हाच नवरा मिळू दे म्हणून कशाची पूजा करतो, महादेवाची. मग कोणचा नवरा मिळू दे, हा का महादेव, हा प्रश्न आहे ना, की देवा जन्मोजन्मी हाच नवरा मिळू दे, हाच म्हणजे कोणचा. तिनं काय म्हटलं, कोटी जन्म लगी लगन हमारी, मला जर कोटी जन्म घ्यावं लागले तरी चालतीन, पण वरवू तर शंभू नाही तो राहू कुमारी, मी शंभूचंच वरण करीन. त्याप्रमाणं या देहरूपी पार्वतीनं म्हटलं पाहिजे की कोटी जन्म लगी लगन हमारी, प्रत्येक जन्मामध्ये ध्यान करीन, भजन करीन, साधना करीन, पण कोणत्या ना कोणत्या जन्मामध्ये आत्मस्वरूपी शिव जो आहे त्या नवऱ्याची प्राप्ती करून घेईन, तरच मी राहीन. हे त्या हरितालिकेच्या व्रताचं फळ आहे. त्या हरितालिकेचं व्रत कशासाठी करतात, हा नवरा हा तुम्ही व्रत केला तरी आपल्या भाग्यात असला, बरं कधी ना कधी जाणारच, एक तर आपण पुढं जाणार नाही तर तो पुढं जाणार. ते लिखित आहे काय, आपण काय अमरपट्टा थोडी घेऊन आलो दोघंही नवरा बायको. कधी ना कधी कोणाचं ना कोणाचं हनन होणारच, पण तिनं हे व्रत कशासाठी केलं होतं, आत्मशिवाच्या प्राप्तीसाठी. म्हणून तिनं म्हटलं होतं की कोटी जन्म लगी लगन हमारी, देवा मला तू किती वेळ जन्माला घाल, पण मी साधना करीन आणि मी आत्मशिवाला प्राप्त करून घेईन, वरव तो शंभू नाही तर मग मी कुमारिकाच राहीन. जोपर्यंत मनुष्याला आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत तो कुमारिकाच आहे, तो सौभाग्यवती होऊ शकत नाही, तो माणूस असो तो बाई असो. आपण काय म्हणतो, आम्हाला दागिने मिळाले बाई आम्ही किती भाग्यवान, आम्हाला कपडे मिळाले आम्ही किती भाग्यवान, आमच्या घरी पैसे गाड्या बंगला आहे आम्ही किती भाग्यवान. पण संत काय म्हणतात, तुम्ही भाग्यवान होऊ शकता, कोणी होऊ शकतं, पुरुषार्थ केला म्हणजे तुम्ही भाग्यवान होणारच, पण सौभाग्यवान तुम्ही होऊ शकत नाही. तुम्ही सौभाग्यवान केव्हा होसाल, जेव्हा तुम्ही स्वतः स्वतःला प्राप्त करून घेसान तेव्हा तुम्ही सौभाग्यवान झाले. आणि सौभाग्यवान होणं असा लाखो करोडोत विरळा असतो मनुष्य. भगवद्गीतेमध्ये अर्जुन म्हणतात की हे अर्जुन, सब लोक मेरी तरफ आते हुए दिखते, सगळे लोक माझ्याकडे येताना दिसतात, खूप दिसतात माझ्याकडे येताना, सगळे माझी पूजा करताना दिसतात, पण इतक्या लोकांमधला एखादा कोणी विरळाच असतो, एखादा की तोच मला तर प्राप्त करून घेतो. पा सद्गुरु रूपी मेघ सुद्धा त्यांचे 100 शिष्य असले, वर्षा सगळ्यावर सारखीच करतात नाही का, पण ज्याची जमीन जशी असल त्याच्यात तसं पेरलं जातं आणि त्याच्यातून तसं उगवतं. काळी कसदार जमीन असली त्याच्यातून पीक चांगलं येतं, खडकाळ जमीन असली कुठं कुठं येतं, निव्वळ दगडं असले कुठंच काही येत नाही, म्हणजे हे जशी जशी जमीन असली तसं तसं
पीक उगवेन. तर त्याप्रमाणे आता भगवान शिव त्या ठिकाणी वाराणसीला आले. पुढे कैलासाधिपती शंकर यास कन्या दिल्यामुळे हिमाचलाला तोंड घशी पडल्यासारखे झाले. एके दिवशी त्याने आपल्या स्त्रीपाशी अशी गोष्ट काढली की स्त्रिये, शंकराला आपण आपली मुलगी दिली ही मोठी चूक झाली. त्यांचे आई पप्पा आता याच्याही मनात विकल्प आला बरं का, दक्ष राजाचं रक्त आहे ना याच्या अंगात, हिमालयाच्याही अंगात. तो काय म्हणतो, शंकराला मुलगी दिली आपली जरा चुकत झाली, कारण भगवान शंकरांना आपल्याला तोंड घशी पाडलेला आहे. याच्या मनात कोणत्या शंका आल्या, तो काय म्हणतो, याचे आईबाप कोण वगैरे काही शोध केला नाही, ब्रह्मदेव आला आणि आपण लगे आपली मुलगी म्हणून देऊन टाकली. त्याच्या बोलण्यावर आपण भरोसा ठेवून शिवाला आपली कन्या दिली. शंकराविषयी लोकांमध्ये चर्चा निराळी चालते. त्याला लोक ईश्वर म्हणतात. त्याला राहायला कायमची एक जागा नाही. कधी इथं राहतो, कधी तिथं राहतो, कधी स्मशानात राहतो, कधी काशीत राहतो, कधी कैलासात राहतो, कधी कुठेही राहतो. हा त्रैलोक्याचा अधिपती इंद्र, शंकर, शिव, पशुपती अशा नावांनी लोक याला हका मारतात. तो सर्वांनाच सर्वांगाला राख लावतो आणि सापाचे अलंकार घालतो. दक्ष प्रजापतीची मुलगी जी याला दिली होती ती त्रासून जाळून घेतलं तिनं. आता पायाच्या डोक्यात काय आलं ते जाळून घेतलं म्हणतो, जळाले म्हणत न चळून घेतलं म्हणतो तिनं, याच्या त्रासाला कंटाळून ती त्रासून गेली होती म्हणून तिनं जाळून घेतलं. त्याप्रमाणे हिमाचलाचे भाषण ऐकून त्याच्या स्त्रीने म्हटले, कसे नशीब आहे ते पाहणं, मुलगी विष्णूला द्या म्हणून मी तुम्हाला म्हणत होते, पण ब्रह्मदेवाच्या भूलथापांना तुम्ही भुलून गेलात. मुलीची काय अवस्था आहे कळले का? अरे, मेनकेचे भाषण ऐकून हिमाचल म्हणाले, सप्त पाताळे, 21 स्वर्ग भुवने, मृत्यूलोक यांची मला पक्की माहिती आहे. याचा पत्ता व मी काढीन व गौरीची भेट घेऊन तिच्याजवळ विचारपूस करीन. कसा झाला तरी तो जावई आहे. जावई गरीब असला आणि जर सासरा अनुकूल असेल, म्हणजे सासरा श्रीमंत असेल आणि जावई जर गरीब असेल, तर आपल्या दौलतीचा दहावा हिस्सा जावयाला देऊन त्या जावयाला श्रीमंत करावे. कोण सांगितलं? शास्त्रानं सांगितलं की जावई जर गरीब असेल आपल्यापेक्षा सासऱ्यापेक्षा, तर सासऱ्यानं त्याच्या दहावा हिस्सा त्याच्या इस्टेटीतला जावयाला द्यावा आणि तो जावई श्रीमंत करावा. तेव्हा आता मी जातो याचा विचारपूस करतो काय आहे काय नाही, आणि माझ्याजवळ धन संपत्तीचा दहावा हिस्सा मी काय करतो यांना अर्पण करतो. असं आता दक्षराजा त्या हिमालयानं त्याच्या मनामध्ये घेतलं. तेव्हा आपण त्याच द्रव्याची मदत करू अशी त्याने आपल्या बायकोची समजूत काढली. नंतर शंकराचा शोध लावण्यासाठी हिमालयाने मोठमोठाले प्रसिद्ध पर्वत बोलावून आणले. आता यानं त्याचे जात भाई बोलावले सगळे हिमालयानं, सगळे मोठे मोठे मंदराचल, सुवर्णाचल, सह्याद्री, हे सगळे मेरू, हे सगळे पर्वत त्यांनी बोलावले. मग हिमाद्रीनं मंदराचलाला म्हटलं की आम्ही आमची हेमवती नावाची कन्या त्या पशुपतीला दिली. त्याच्याविषयी आम्हाला काहीच माहीत नाही. ब्रह्मदेवाच्या बोलण्यावर आम्ही भरोसा ठेवला, पण तो आमचा जावई असल्यामुळे आम्हाला आता त्याचा ठाण पत्तासुद्धा लावण्यावाचून सुटका नाही. हे ऐकून मंदराचलाने असे सांगितले की 80,000 वर्ष ते शिव माझ्या मस्तकावर तप करीत बसले होते, पण पुढं कुठं गेले ते मला माहिती नाही. कारण की त्यांचं क्षणात तिथं असं अस्तित्व असतं. याप्रमाणे इतर पर्वतांनीही आम्हाला ठाऊक नाही असे कळवले. मग अगणित्य द्रव्य, मग खूप खूप संपत्ती घेतली, कारण त्यांच्याजवळ निधी होता ना. तर त्या हिमालय पर्वतानं अगणित द्रव्य सोबत घेतलं आणि आपल्या बायकोच्या सोबत मंडळीनिशी आता ते हिमालयाच्या त्या भगवंताच्या शोधात निघाले आणि काशीला आले. अप्रतिम काशीपुरी पाहून त्या हिमालयाचे डोळे दुखून गेले. मुक्तिमंडप पाहिला. शिवपार्वतीची पूजा करण्याकरता गंधर्व व देवांगना यांची दाटी उडाली होती अशी अप्रतिम काशीपुरी पाहून आत्ता त्यानं पाहिला. आता त्याच्या लक्षात आलं की सोन्याच्या भिंती आहे, त्याच्यावर हिरे, माणिक, पाचू, मणी
हे सगळं शोभा वाढवण्यासाठी लावलेले आहे. खाली चांदीची जमीन सगळी तयार केलेली आहे. शिव पार्वती बसलेले आणि दाटी झालेली आहे. यक्ष कन्नर्व किन्नर गंधर्व सगळेजण काय म्हणतात, आम्ही पूजा करतो, आम्ही पूजा करतो, आम्ही पूजा करतो. हे दृश्य त्या हिमालयानं पाहिलं आणि अशी अप्रतिम काशीपुरी पाहून हिमगिरीला नवल वाटलं. माझ्यासारखा ऐश्वर्यवान या दुसऱ्या जगात कोणी नाही असा हिमालयाचा समज होता. पण कोटीपटीने काशीची रचना आश्चर्यकारक चमत्कारिक आहे हे पाहून त्याचा समज फिक्का पडला. मग हे नगर कोणाचे आहे त्यानं विचारलं, का हो को मोठं माझ्यापेक्षा 10,000 पटीनं हे जे नगर आहे कोणाचं नगर आहे. त्यानं त्या ठिकाणी विचारलं की हे कोणाचं नगर आहे. त्याचा तो शोध करू लागला. इत्यात काही काशीकर मंडळी बाहेर पडली. ती हिमालयानं पाहिली. काही लोक आतून बाहेर येत होते ते त्यानं पाहिले. आणि मग त्यात दोन गृहस्थ फारच तेजस्वी होते. त्याने त्यांना बोलावलं. त्या समयी त्यांनी आपल्याबरोबर हिमाचलाला आशीर्वाद आल्याबरोबरच हिमाचलाला आशीर्वाद दिला. मग पृथक पृथक सर्व पर्वतांना आशीर्वाद दिला. मग मग हिमगिरीने रत्नजडित चौरंगावर बसून त्यांची पूजा केली व या नगराबद्दल विचारपूस केली. तेव्हा दोन घटका उगीच राहून ब्राह्मणाने दोन घटका तर मुकाट्यात बसले ते काहीच नाही बोलले. यानं त्यांची षोडशोपचारे पूजा केली, सगळं केलं, त्यांना दिलं दान वस्त्र आभूषणे आणि विचारलं, काय हो नगर कोणाचं आहे एवढं मोठं, इतकं धन वैभव संपत्तीने हे नगर भरलेलं आहे, कोण राहतं या नगरामध्ये. दोन घटका दोघं जण ते तेजस्वी जे ब्राह्मण होते ते चुपचापच बसले. आणि ब्राह्मणाने उल्हासाने सांगितले की राजा, तू आम्हास महाज्ञानीच दिसतोस. तुझ्या ऐश्वर्याशी कुबेर देखील तुलणार नाही एवढी तुझ्यापाशी द्रव्य आहे. असे तुझे ऐश्वर आहे तरी ते सर्व फुकट होय. तुला ऐहिक किंवा पारलौकिक जोड दिसत नाही. यास्तव तुझे जीवनच निष्फळ झाले राजा. या दिव्यपुरीची प्राप्ती तुला भावयाची नाही. ही नगरी कोणाची आहे ते सांगतो ऐक. हे ब्रह्मांड चालवणारे असा जो त्रिपुरारी ज्याला 95 शिवस्मरारी म्हणतात तो हा इथला अधिकारी आहे. सकळ गिरींचा राजा जो हिमालय त्याची कन्या हेमवती किंवा पार्वती हिचा भ्रतार व हिमगिरीचा जावई तोच हा. त्याला सांगू राहिले ते दोन ब्राह्मण, हिमालयाचा जावई तोच हा कैलासनाथ शंकरच इथलचा राजा आहे. असे ब्राह्मणांनी सांगताच हिमालयाला आनंद झाला व त्याची मुलगी प्रफुल्लित त्याची मुखश्री म्हणजे त्याचं तोंड प्रफुल्लित दिसू लागलं. हिमालय त्यास पुन्हा पुन्हा विचारू लागला तरी ते त्याला पुन्हा पुन्हा तेच उत्तर देऊ लागले. त्यावेळेस त्या सर्वात झालेला आनंद अनुभव होय. मग हिमालयाने त्या ब्राह्मणाला खूप खूप धन द्रव्य देऊन संतुष्ट केले व मोठ्या आदराने त्या ब्राह्मणाची काय केली, बोळवणूक केली. शंका होती ना याच्या मनामध्ये की आपण मुलगी तर भिकाऱ्याला अर्पण केली, म्हणजे मनात शंका आली ना त्याच्या. ते रक्त होतं ना अंगाध्यक्ष राजाचं, त्याच्यामुळे त्यानं म्हटलं आपण आव देव खाणं ताव आणि कोणाला मुलगी दिली आता हा कुठे गेला याचाही काही हे नाही. चला आपण याला काय करू, यांचा शोध घेऊ. शोध घेतल्यानंतर जेव्हा त्यांनी काशीनगरीचं ते अनुपमासं वैभव पाहिलं तर त्या वैभवानं ते त्या ठिकाणी तृप्त झाले आणि त्यांना आनंद झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. 71 अध्याय आपण या ठिकाणी भगवंताच्या चरणी या हिमालय पर्वताच्या चरणी समर्पित करू.